नमस्कार, मी संदीप चव्हाण जंतुरकर. आज 26 जानेवारी महाराष्ट्राचे नव्हे तर भारत देशाचे ओबीसी नेते, माजी खासदार तथा या महाराष्ट्राचे विद्यमान आमदार आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब आपल्यासोबत आहेत. आज टिळक भवन मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचं जे महाराष्ट्राचं अध्यक्ष यांचं कार्यालय आहे, इथे या महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांची आज सन्माननीय हरिभाऊ राठोड साहेबांनी बंजारा समाजाच्या तमाम नेत्यांना घेऊन इथं शिष्टमंडळासह खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतलेली आहे. त्यामागची नेमकी भूमिका काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. हरिभाऊ राठोड सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज आपण टिळक भवन येथे आलेलो आहात, यामागची नेमकी काय भूमिका आहे? आपण स्वतः महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा काँग्रेसच्या भेटलेल्या आहात, त्यामागची नेमकी तुमची काय भूमिका आहे त्याबद्दल थोडं स्पष्ट करावं. आज माननीय अशोकराव चव्हाणनी आपल्या शिष्टमंडळाला वेळ दिला होता आणि आज आमच्या शिष्टमंडळाबरोबर फार चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. आम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे. बंजारा समाज पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि 48 पैकी कमीत कमी एक सीट बंजारा समाजाला मिळाल. यापूर्वी आमच्या वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये माननीय आपले पूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, सुधाकरराव नाईक यांनी केलेलं आहे. मी स्वतः या ठिकाणी लोकसभेचा खासदार राहिलो आहे. त्यामुळे आणि एकूणच 3 डिसेंबर रोजी नगारा वाजला आणि नगाऱ्याचा तो जो स्वर आहे तो बंजारा समाजाच्या कानामध्ये अजूनही घोरत आहे. त्यामुळे लोकांची प्रबळ इच्छा आहे की या ठिकाणी बंजारा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही आज आलो. फार सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि माननीय चव्हाण साहेबांनी सांगितलं की निश्चितपणे आपण केंद्राला आपलं नाव, तुमचं नाव पाठवण्यात येईल आणि सकारात्मक निश्चितपणे पार्टी बंजारा समाजाचा विचार करेल. आपण बघितलात की हरिभाऊ राठोड साहेबांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे की यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये बंजारा समाज हा प्रबळ समाज, प्रबळ शक्तीने तिथे कार्यरत आहे, म्हणून त्यांना तिथं प्रतिनिधित्व करण्याचं जे श्रेय आहे ते बंजारा समाजाला मिळालं पाहिजे. ह्याच बाबतीमध्ये शिष्टमंडळामध्ये अनेक संघटनांचे जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यापैकी अविनाश राठोड सर आपल्यासोबत उपस्थित आहेत, सत्यशोधक सेवा समितीचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा आपण याबाबतीत प्रतिक्रिया विचारणार आहोत. आज या ठिकाणी मुंबईला टिळक भवन येथे अशोकरावजी चव्हाण साहेबांना भेटण्यासाठी आम्ही जेव्हा शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आलो तर त्यावेळेस मी अशोकरावजी चव्हाण साहेबांना सांगितलं, सत्यशोधक सेवा समितीचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने, की आमच्या बंजारा समाजाचा हा यवतमाळ बहुल बंजारा बहुल एरिया आहे आणि या ठिकाणाहून आमच्या बंजारा समाजाचे नव्हे तर आमच्या संपूर्ण ओबीसी समाजाचे जे नेते आहेत ज्यांचा सन्मान सगळ्या समाजामधली लोकं करतात त्यांना जर या ठिकाणी उमेदवारी जर दिली तर आम्ही त्यांना 100% निवडून आणण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत अशी आम्ही त्या ठिकाणी ग्वाही दिली. जर बंजारा समाजाच्या नेत्याला किंवा ओबीसीच्या नेत्याला जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाने जर न्याय दिला नाही तर कदाचित येणाऱ्या या 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बंजारा समाजामध्ये असंतोष निर्माण होईल आणि याचा परिणाम काँग्रेस पक्षाला भोगावा लागेल हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगण्यासाठी विसरलो नाही. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रामधल्या सगळ्या तमाम बंजारा समाजाला मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो, जर काँग्रेस पक्षाने जर बंजारा समाजाला या ठिकाणी सन्मानजनक जर उमेदवारी या ठिकाणी दिली नाही तर आपण आपला निर्णय आपण स्वतः घ्यावा आणि तुम्हाला ज्या ठिकाणी न्याय देता येईल त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आपण करावा, एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून बोलतो. जय शिवाला.